मैत्री आज आपण पुन्हा काही अनुदानित संस्थांच्या ज्या थोड्या चांगल्या ॲडव्हर्टाईज आहेत त्या पाहू तर पहिली जी संस्था आहे ती आहे श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण संकुल कन्नड अल्पभाषिक संस्था श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित खाली अनुदानित व अंशतः अनुदानित शाळामध्ये शिक्षण शिक्षणसेवक पदाच्या जागा भरावायच्या आहेत तरी इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक प्रमाणपत्र व सर्व गुणपत्रिकांसह आपले अर्ज दिनांक तीन नऊ वीसशे बावीसपर्यंत मुख्याध्यापिका श्री सिद्धेश्वर प्राथमिक शाळा श्री सिद्धेश्वर महाद्वार सिद्धेश्वर पेठ सोलापूर श्री सिद्धेश्वर बालमंदिर प्राथमिक शाळा व सिद्धेश्वर बालमंदिर माध्यमिक शाळा भावनीपेठ सोलापूर मुख्याध्यापक श्री सिद्धेश्वर कन्नड प्राथमिक शाळा वल्ला लिंगेश्वर कॉम्प्लेक्स बा, वेस सोलापूर या शाळामधून छापील अर्ज घेऊन संबंधित शाळेत भरून द्यावे तर शाळांचे नाव आहे पा सिद्धेश्वर प्राथमिक शाळा सोलापूर शंभर टक्के अनुदानित शिक्षणसेवक दोन पदे आहे एच एस सी डी एड कला विज्ञान शाखा सर्व विषय पहिली ते चौथी श्री सिद्धेश्वर बालमंदिर प्राथमिक शाळा सोलापूर शंभर टक्के अनुदानित शिक्षणसेवक दोन पदे एच एस सी डी एड विज्ञान शाखा सर्व विषय पहिली ते सातवी त्या खालीच त्याच्या शिक्षणसेवक एक पद एच एस सी डी एड कला शाखा सर्व विषय पहिली ते सातवी श्री सिद्धेश्वर कन्नड प्राथमिक शाळा सोलापूर शंभर टक्के अनुदान शिक्षणसेवक दोन पद एच एस सी डी एड कला विज्ञान शाखा बी ए बी एस सी बी एड सर्व विषय कन्नड माध्यम इयत्ता पहिली ते सातवी श्री सिद्धेश्वर बाल मंदिर माध्यमिक शाळा सोलापूर शंभ चाळीस टक्के अनुदानित सह शिक्षक एक पद बी एस सी बी एड विज्ञान गणित इयत्ता नववी ते नववी आणि व दहावी शा पहिले त्यांनी टीप दिली आहे की पहिले शासन नियमानुसार शैक्षणिक पात्रता व वयाचे बंधनकारक राहील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व पदाकरिता ई टी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे गणित व वी विज्ञान विषयांकरता इयत्ता दहावीपर्यंत इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल अध्यापन अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे कन्नड अल्पसंख्याक सर्व संवर्गातील उमेदवारांना संबंधित शाळेतून विहित नमुन्यातील अर्ज घेऊन त्यां अर्जात, अर्जात माहिती भरून द्यावी छापील अर्जाशिवाय इतर अर्जांचा विचार केला जाणार नाही पुढची ॲडव्हर्टाईज पाहू तर पुढची जी ॲडव्हर्टाईज आहे ती जयसिंग जयसिंगपूर शिक्षण प्रसारक मंडळ जयसिंगपूर संचलित नवजीवन हायस्कूल ज्युनियर कॉलेज जयसिंगपूर तालुका शिरो जिल्हा कोल्हापूर येथे प्राथमिक विभाग इयत्ता पाचवी व उच्च प्राथमिक विभाग इयत्ता सहावी ते आठवी माध्यमिक विभाग इयत्ता नववी व दहावी व उच्च माध्यमिक विभाग इयत्ता आक व बारावी या विभागांकडे शिक्षण शिक्षणसेवकांची सहा सहाय्यक शिक्षण परिवेक्ष परीक्षाधीन पदे अनुदानित तत्त्व भरावयाचे आहेत तर पहिलं पद आहे प्राथमिक विभाग इयत्ता पाचवी सहशिक्षक परीक्षाधीन कालावधीमध्ये एक एच एस सी डी एड अनुदानित उच्च, उच्च प्राथ उच्च प्राथमिक विभाग इयत्ता सहावी ते आठवी इयत्ता सहावी ते आठवी सहशिक्षक एक बी ए बी ए बी एड मराठी अनुदानित सहशिक्षक पर्यवेक्षाधीन कालावधी एक बी ए बी एड हिंदी अनुदानित माध्यमिक विभागीयत्ता नववी ते दहावी सहशिक्षक परिविक्षाधीन कालावधी एक बी ए बी एड सा सामान्य शास्त्र म्हणजे सामाजिक शास्त्र भूगोल अनुदानित सहाय्यक शिक्षक पर्यवेक्षाधीन कालावधी एक बी ए बी पी एड शारीरिक शिक्षण अनुदानित उच्च माध्यमिक विभागीयत्ता अकरावी ते बारावी सहायक शिक्षक पर्यवेक्ष कालावधी पदसंख्या एक उच्च प्राथमिक इयत्ता सहावी ते आठवी विभागाकडील पदांकरता इतर आवश्यक शैक्षणिक अर्हतेसह टी ई टी परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे वरील सर्व पदे ही बिंदू नामावलीनुसार रिक्त पदे आहेत अजातीय एक पद अ, भज ब एक पद भज ड एक पद विशेष मागस प्रवर्ग एक पद इतर मागस प्रवर्ग एक पद डब्ल्यू एस एक पद खुला तीन पदे याप्रमाणे भरणे आवश्यक आहे वरील पदांसाठी सुयोग्य असणाऱ्या उमेदवारांनी त्यांच्या मूळ कागदपत्रे व अर्जांसहित दिनांक आठ नऊ वीसशे बावीस रोजी सकाळी दिनांक अकरा वाजता नवजीवन हायस्कूल ज्युनियर कॉलेज जयसिंगपूर नवबी गल्ली तालुका शिरो शिरो जिल्हा कोल्हापूर येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहावे ही एक ऍडव्हर्टाईज होती अनुदानी संस्थेची अजून एक आहे तर ही जी पुढची आहे ती पण जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर जैन अल्पसंख्याक संस्था जयसिंगपूर तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूरची तर उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय अनुदानित विभागात सहा महिन्याच्या रजा कालावधीतमधील पूर्णवे पूर्णवे सेवक पद खालीप्रमाणे भरावयाचे आहेत जीवशास्त्र पूर्णवे सेवक एम एस सी बी एड पद एक सहा महिन्यासाठी सदर नेमणूक सदर नेमणूक माध्यमिक शिक्षण उपसंचालक कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांच्या मंजुरीच्या अधीन राहील वरील पदासाठी संबंधित विषय विषयाची पदव्युत्तर पदवी व बी एड पात्रता राहील पात्र उमेदवार आवश्यक कागदपत्रे व अर्जांसह मंगळवारी दिनांक साठ तीस आठ वीसशे बावीस रोजी समक्ष मुलाखतीस स्वखर्चाने दह, दहा स्व खर्चाने सकाळी दहा वाजता महाविद्यालयात हजर राहावे तर विद्यार्थी मित्रांनो ह्या काही चांगल्या ॲडव्हर्टाईज होत्या जे मला चांगलं वाटलं मी त्याचा व्हिडिओ बनवून तुमच्याबरोबर शेअर केला आहे तर तुम्हाला जर ज्यांना कोणाला आवश्यकता असेल किंवा ज्यांना ते ज्या शाळा जवळ पडत असतील तर त्यांनी इथे ॲप्लिकेशन करू शकता तर आणखीन काही जे काही अनुदानी संस्थेच्या ॲडव्हर्टाईज येतील त्या मी चांगल्या वाटतील तर तुमच्यासाठी व्हिडिओ बनवून टाकत राहील तरी कुणी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अजून तरी सी टी ई टीचा सिलेबस आलेला नाही आहे त्यामुळं आपण सिलेबसचे व्हिडिओ बनवून टाकले नाही आहे मी परंतु ज्यावेळेस सी टी टीचं सिलेबस येईल त्यावेळेस सी टी ईचे सिलेबस जे, जे देखील आपण पूर्ण करूया आणि सी टी ई टी परीक्षेचे पेपर मी आधीच बरेचसे टाकलेले अजूनही पुढचे करूया पण अजून सी टी टीचं कोणतंही नोटिफिकेशन नाही बाकीचं त्यामुळं आपण त्याचं अजून चालू केलेलं नाही आहे व्हिडिओ तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद